ट्राय करूया. काय नाही पैसे तुलाच भेटेल भाई, गोल्ड तूच मारणार. बघू एटा मला गोल्ड भेटला पाहिजे म्हणतो आता. हाय गाइस, गुड मॉर्निंग. कसे आहे तुम्ही सर्व? जय शिवराय, जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल मिस्टर सनले मिसेस कोमल. तर आज कोमलला आहे माझ्या ब्लॉगमध्ये, कारण का आज कॉम्पिटिशन आहे माझा. तर कॉम्पिटिशन बोललं म्हणजे काय, डेडली कॉम्पिटिशन. तर आता लगेच उठलो आहे, मग अशीच प्रेस झालो आहे तेव्हा ब्लॉग मी चालू केलं. तर लवकरच टाईम लेट उठलो थोडा, तर टाईम पटापट चाललाय, समजत पण नाही. आज लेट उठलो आहे तर आपल्या लवकर उठायचं होतं, पण जाऊ दे काय नाही. आता अंडी उकळ टाकली पहिली सकाळी, आणि एक ओट्सं बनवून घेतलेलं आहे मिल्कशेक. आता पटकन पिऊन जाऊया, कारण का आपलं वजन ना 77 300, तर आपल्याला 800 ग्रॅम ऑर्डर आहे आजच्या आज. तर आपण तो वाढू आता पटापट. तर पहिले एक हे मिल्कशेक पिला ना, एक 200 ग्रॅम वाढेल वजन. आणि लगेच नंतर ना पाणी पिऊया 1/2 लिटर, आणि केळी खाऊया. आणि वेट करताना तुम्हाला दाखवतो मी, तर ब्लॉग पूर्ण बघा. तर गाईज आता निघलेलो आहे मी, चाललो आहे मस्त. तर थैली घेतली, डब्बा घेतला आहे, तर भरपूर थैली आणि डब्बा घेतला. तर अशी फिलिंग येते ना, जसे मी जॉबला चाललो डब्बा घेऊन, तरी मला अशी फिलिंग आली. मी कधी लाईफमध्ये दुकानात गेलो पण ना डब्बा घेऊन नाही गेलो आहे. खायच्या आदतमध्ये सकाळी सकाळी कसं तरी खाल्लं आहे जबरदस्ती. तर बघू, चला पहिले वेट करूया आपण दुसऱ्या जिममध्ये जाऊन, आम्ही तिकडनं तुम्हाला दाखवतो मी. सो गाईज, आता गाडी उभी केली आणि जस्ट चाललेलो आहे मी. आपली स्कूल आहे जुनी, 9 वर्षानंतर आलो आहे बघा स्कूलला. आणि चला मग आता पहिले जाऊया, पहिले वेट करूया, थोडाफार वाढला पाहिजे, नंतर बघू काय होतो ते. सो असो हे स्कूल, माझी वाईफ पण ह्या स्कूलची आहे आणि 9 वर्षाने आलो स्कूलमध्ये. तर बघू पहिले वेटचा कॅटेगरी. सो गाईज, फायनली आता वेट स्टार्ट झालेलं आहे. तर मी आता वेट केलं, माझा बरोबर वेट आहे 79. तर गाईज, आता फायनली आपला वेट चेक करून झालेला आहे. तर वेट आता थोडा वाढला आहे माझा, टेन्शन झालं आहे 1 किलो. याचा वेट आहे 78 आणि मग 79 आहे. आता बघू आपण ट्राय करूया. पैसे तुलाच भेटेल भाई, गोल्ड तूच मारणार. बघू याटा मला गोल्ड भेटला पाहिजे म्हणतो आता. ठीक आहे, खूप वर्षानंतर आलो आहे आणि कोमलची पण स्कूल आहे. तुला मित्र आला, त्याला घेऊन आलो आहे. एक दुसरा आमचा मित्र आहे. किती मानणार तू? आता बघू, तुमच्या तर मागेच राहणार भाई, तू तर आम्हाला हरवायसाठीच आलाय. सो गाईज, आता मी घरी चाललोय, कारण का आता मला कॉल आलं तर काम आहे. तर एसकेला पण घरी सोडायचं आहे आणि थोडीसं भाजी बिजी घेऊन जाऊया. तर कॉम्पिटिशन वेटचं मेन सकाळचं असं, ते जवळ असल्यामुळे फायदा तोच आहे. म्हणजे आता सकाळी सकाळी कसं असतं माहिती का, जी वेटचं तर पहिले ना वेट असतं एक, म्हणजे वजन सर्व चेक करतात आणि हर एक वजनमध्ये कॅटेगरी असते त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन होत असतं. आता वेटचं सकाळी सकाळी लवकर होतो आणि नंतर आता 9-10 कॉम्पिटिशन चालू होईल. तर आता वाजलेले 8, तर घरी जाऊ 2 तास मस्त आराम करू. आणि ते थोडंसं काम आहे ते पण पटापट करून टाकू. ब्लॉग पण टाकायचं आहे लगेच दुसरावाला, तर ते सर्व माझ्या मोबाईलमध्येच ब्लॉग आहे, तर टाकून घेऊ पटापट वायफायवर. आणि मग लगेच परत आता जेवण केलेलं नाही जरासं, तर थोडंसं नंतर नाश्ताविषयी नेऊ काहीतरी खायला, रेडबुल नेऊ प्यायला. तर ह्या टायमाला ट्राय करेलच मी तो नंबरसाठी, बघू चला कोशिश करू. तर गाईज, आता मी जस्ट चाललेलो आहे परत कॉम्पिटिशनला. तर मस्त आराम केला, थोडं खाल्लं पिल्लं, पेट भरलं आहे. पहिले खूप खाल्लं आहे, पोट भरलं आहे. आता जाऊया पहिले कॉम्पिटिशनला. आता सरांचा कॉल आहे, कुठे सँडी आहे पटकन, तर जाऊ चला मग भेटू तिकडे पोचल्यावर ना. आणि आज तर विन झालो पाहिजे पण आपल्याला लय उमेद आहे, देखू ट्राय करू. चलो गाईज, आलेलो आहे परत एकदा. तर गाईज, जस्ट कपडे चेंज केलेले आहे, आता वॉर्म अप करायला चाललो आहे आपण. तर प्रॅक्टिस करूया, वॉर्म अपची प्रॅक्टिस करूया आता पटापट. आणि नंतर बघू काय होतो. बाथरूममध्ये आलो आम्ही चेंजिंग करायला स्कूलच्या बाथरूममध्ये. बाजूला तर सरांनी सांगितलं वॉर्म अप करा 10 रॅप मारण्यासाठी, तर रॅप मारून घेऊ पटापट 10. हा रॉड 20 किलोचा आहे. तर गाईज, आता वॉर्म अपचा 70 किलो उचललेला आहे, म्हणजे सेट मारलेला आहे मस्तपैकी. तिसरा टाइम वॉर्म अप स्टार्ट केलेला आहे. आता जस्ट आम्ही मारतोय ते म्हणजे किती किलो माहिती का, 100 किलोचा वॉर्म अप स्टार्ट केलेला आहे. तर 3 रॅप मारायचे आहे आपल्याला आता पटापट. आणि बाजूला बघा, 4 टाइम वॉर्म अप स्टार्ट केलेला आहे, तर 140 किलोचा एकच रॅप मारायचा आहे पटकन. आणि पटापट वॉर्म अप मस्त झालेला आहे ह्यापैकी. तर गाईज, आता जो वॉर्मअपला वजन घेतलेला आहे तो म्हणजे 160 किलो वॉर्मअपचा एक सेट मारायचा आहे. आणि लगेच कॉम्पिटिशन स्टार्ट होईल आता. तर मित्रांनो, गेल्या टाईममध्ये जो मी कॉम्पिटिशन खेळलो ना त्याच्यामध्ये ना मी 77 किलोमध्ये खेळलो, पण ह्या टाईमला 2 किलो वाढवलं. आणि मी या कॉम्पिटिशनमध्ये ना
तर खूप जास्त म्हणजे खूप स्ट्रॉंग पोरं आलेले आहे आणि बघू शकता तुम्ही एका लॉबीमध्ये ना तर 10 जणं तरी आहेच आहे आमच्यासोबत आणि फुल टप्पाईट होणार आहे आणि खूप मजा येईल. नंबर तर नाही लागेल मला असं वाटतोय, तरी आपण ट्राय करूया काय होतं ते बघूया आता. आणि आम्ही डिसिजन घेतला खूप म्हणजे जितके ते 2-3 माझे बेस्ट फ्रेंड आहे ते मला खूप सपोर्ट करतात आहे, तर अशा प्रकारे नाही आता कॉम्पिटिशन स्टार्ट होईल तसं आपण लगेच जाऊया पुढे. आता ह्याच्यानंतर 4-5 वा नंबर माझा आहे. तर गाईज या कॉम्पिटिशनसाठी मला माझे सर नक्की खूप जास्त रेडी केले आणि खूप जास्त सपोर्ट करतात ते म्हणजे माझे प्रशांत सर. तर आता बघूया काय होतं, तर बिल्ड सर मला लावून देतात त्याने जस्ट मी कॉम्पिटिशन माझा नंबर स्टार्ट होणार आहे. तर मी चाललेलो आहे कॉम्पिटिशनसाठी आणि पहिला राऊंड आहे. तर गाईज मी पहिले रॉडच्या बाहेर पडलेले आहे आणि अशा प्रकारे माझा फर्स्ट राऊंड स्टार्ट होणार आहे, तो म्हणजे 175 kg आहे. तर आता जस्ट स्टार्ट झालेला आहे, बघूया काय होतं. तर मित्रांनो आता जो लास्ट राऊंड बाकी आहे तो म्हणजे मी स्टार्ट केलेला आहे, तो म्हणजे 200 kg आहे. तर मी फर्स्ट टाइम ट्राय करतो 200 kg, तर बघू काय होतो. जरा घाबरलेलो आहे पण काय नाही, डर क्या गे जी ते आहे. आणि त्या पाया पडून स्टार्ट करतो मी. जय बजरंग बली. सो भाई फायनली झालेलं आहे आपलं कॉम्पिटिशन आणि खूप भारी कॉम्पिटिशन झालं. आणि म्हणजे ना आता जस्ट नंबर लागला आहे का नाही माहिती नाही अजून, पण खूप टप्पाईट होती आणि मजा आली. नंबर मला थर्डच नंबर लागेल पण खूप जास्त मजा आली. त्यांना सर्वात बेस्ट मजा जेव्हा आली का मी डायरेक्ट 185 डायरेक्ट 200 जम घेतली, जे होईल ते. आता मी बाहेर झालो होतो पण विन झालो आणि एकदम परफेक्ट गेला, खूप भारी वाटलं. मग आता चालू आहे इंटरनल कॉम्पिटिशन. आता बिर्याणी भेटली, आपल्याला बिर्याणी खाऊन देऊया. जस्ट आता ब्रेक झालेला आहे, जस्ट ब्रेक आहे. थोड्या वेळाने बिर्याणी खाल्ल्यानंतर भेटूच तुम्हाला. तर गाईज आता जस्ट ब्रेक झालेला आहे आणि खूप टाईम झाला ब्रेकच चाललं आहे. टाईमपास करत बसलेलो, मोबाईलमध्ये बघत बसलेलो थोड्या वेळेपासून. आता जस्ट कॉम्पिटिशनला अजून टाईम लागेल थोडं स्टार्ट व्हायला, पण लवकरच स्टार्ट होईल. आता सर्व बिझी आहे, सर्व आपल्या आपल्या एन्जॉय टाईममध्ये आहे थोड्या वेळ. आणि सांगितलं सर लोक बसले आमचे आणि खूप मजा आली, खूप टप्पाईट होता कॉम्पिटिशन. एवढा भारी झाला ना वाटलं तर एवढा भारी होईल कॉम्पिटिशन. तर नेक्स्ट काय रिझल्ट येतो त्याची टेन्शन, किती नंबर लागतो किती पण नंबर लागतो चालेल मला, पण खूप टप्पाईटमध्ये खेळ मला मजा आली. ते सरांचे स्टुडंट आहे आणि खूप भारी वेळ उचललेला आहे. तुम्ही बघू शकतात 70 kg आहे. तर गाईज
फाइनली सर्व झालं कॉम्पिटिशन सर्वांचे आणि आता विनर समजणारे आपल्याला तर लवकरच खूप असं झालं धगधग झाली नंबर तर तिसरा झाला चौथा लागेल पण लई मजा आली फाईट करायला जी मजा आली ना तिला भारी मजा आली आता बघू आपण ट्राय करूया समजेल आपल्याला चलो सगळे 6 वाजता उठलेलो आणि हा मित्र माझा बिचारा बदलापूर आणि त्या पण थर्ड नंबरच लागला मित्रांनो फायनली माझा थर्ड नंबर लागला आणि मी जे खूप जास्त पाहिजे काही फायनली नंबर लागला आणि खूप भारी वाटला आणि आता चाललो आपण घरी जाऊया खूप टाईम झाला घरनंतर कॉल येतो आज गटरी करून चला आता घरी जाऊ आणि डायरेक्ट भेटतो तुम्हाला पण मित्रांना सोडतो चलो ठीक आहे पण नंबर लागला थर्ड लागला ठीक आहे पण खूप कपाट झाली ती मॅच मजा आली आज आता फायनली निघलो आहे ना आता गाडी पण काढली लई फास्ट फास्ट चाललो आता एस केला घरी चाललो आज गटर आहे तर पटकन पार्टी वगैरे भूक लागली सकाळपासून काही खाल्लं नाही आहे तर मित्राला सोडतो येतो पण थर्ड नंबर लागला तर आपण खुश झालं आहे ठीक आहे म्हणजे काही ना काय भेटला त्यापेक्षा बस असं ना काय हा टायमाला पहिलाच नंबर लागला पाहिजे आणि टॉप भेटण्यापेक्षा काहीतरी भेटलेलं बरं हा आणि नेमकी टॉप पॉईंट झाली ना एवढी मजा आली ना माझी झाली खूप टॉप पॉईंट होती माझ्या ह्याच्यात पण 200 वाला होता 200 वाला होता माझ्या ह्याच्यात थोड्यामुळे राहिलो पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करू चला काय नाही जाऊया पटापट घरी चला जाऊया घरी आलोय सर्वजण वाट बघतात जेवून सर्वजण झोपले मी एवढा लेट आलो काका झोपले बाबा झोपले अण्णा अण्णा पण झोपून गेले अण्णा पण झोपून गेले अण्णा कुठे झालं जेवण झालं हा जेवतो का उद्या आहे का प्रोग्राम जेवण करून घेऊया पहिले खेकडे लॉलीपॉप मच्छी वडे सो गाईज आता फायनली उठलो डायरेक्ट झोपलेलो खूप जास्त झोप लागलेली आता फ्रेश झालो मस्त तर बरं वाटतंय काय सांगू तुम्हाला एवढ्या डेंजर झोप आली तर सकाळपासून जागा होतं रात्रीहून जागा होतं त्या गोष्टीमुळे आता झोपलेलो भारी वाटला तर थोडंसं नाश्ता करू आणि मग आपल्या घरी जाऊया तर गाईज माझ्याकडे मेहनतचं मेडल आणि कागद बोलतात येलो काय पण नीट नाही ठेवत त्याच्यासाठी मी चाललो गाडीत ठेवायला मला फ्रेम बनवायची यायची सर्टिफिकेट म्हणजे काय माहिती का इथे गाडी आहे मंगूस गेला काय गेला चिरावा मंगूस गेल्यावर ना मंगूस ना एवढा मोठा उंबी होता कडेवर कुठे घेऊ तुला बोलते कडेवर घ्या परत थोडस लाच खाऊन घेऊया आता पडावर उपास लागणार इसकेचा अजून 1.5 घंटा बाकी आहे 10 वाजले मग 2 घंटे 1.5 घंटा सोमवारी खात नाही तर प्रभू संपून टाकूया आपण आता आणि उद्यापासून लागणार तो म्हणजे श्रावण महिना जेवण खूप भारी चालतं तर मग हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच नेक्स्ट कॉम्पिटिशनला पहिला नंबर काढलाच मी मकच खेळेल आणि याच्यामुळे मस्त हो माझा एक मी तिकडे सर होता तर बोलतो मी 4-3 वर्ष मेहनत केली त्यावर माझा मेडल पण ना भेटत होता मला एवढे टप्पाड होते बोलतो तू तर पहिला आता नवीन एवढा भारी मारतो तर पुढे अजून लय पुढे जाईल नेट 200 kg पहिलं आहे 220 पण जाईल त्याला मग भेटू पुढे लवकरच तर गाईज मस्तपैकी आजची नाईट खूप भारी झाली खूप आम्ही मस्त जेवलो आणि मी फक्त रस्सा खाल्लाय नेहमीसारखाच पण ठीक आहे आणि इथे बघा दाखवते एक मिनटं हे मस्तपैकी इथे उशी ठेवून एवढ्या झोपलेले आणि पबजी खेळते कसं वाटते तुम्हाला ओपनमध्ये पबजी खेळून पबजी मी ब्लॉग एडिट करतो ब्लॉग पण एडिट केला पबजी पण खेळ
पण मजा केली आणि खूप भारी वाटलं. जेवण पण मस्त होतं एकदम. मला इकडे आवडलं खरंच. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला आणि खूप जणांनी तुम्हाला विश केले त्यांना पण थँक्यू सो मच. आणि मी काय बोलत होते सफर होत आहे मेहनत कपल. तर गाईज मी 200 पण जिम मध्ये पण ट्राय नव्हता केला अजूनपर्यंत. एकदा ट्राय केलं 200 तर माझा हाफ बॉडी गेलता म्हणजे उचललेला. मला तेव्हा समजला मी 200 मारू शकतो. तर मी फर्स्ट राऊंड घेतलेला 175 घेतलेला आणि दुसरा राऊंड 185 घेतलेला. 185 पण मी थर्डच नंबर होता पण मी मुद्दाम 200 पण टाकून दिला टॉप फाईट मध्ये. तर 200 म्हणजे एक फर्स्ट नंबर वाले 240 किलो मारला, दुसऱ्या नंबर वाले 232 किलो मारला आणि मी 200 किलो मारला आणि फोर नंबर वाल्यांनी 192 मारला. तेवढे भारी कॉम्पिटिशन झाले. हर एक म्हणजे तिकडे कॉम्पिटिशन मध्ये मागच्या वेळेस तुम्ही जेव्हा चालले तेव्हा मी तुम्हाला नसती बोलली बेस्ट ऑफ लक जिंकून असं नाही. पण मागच्या वेळेस पण माझा नंबर होता पण माझ्या चुकीमुळे गेला तो. कारण मी ना जो फर्स्ट राऊंड ठेवलेला ना तो कमी ठेवलेला. या टाइममध्ये फर्स्ट राऊंड ठेवलेला ना तो मी जास्त ठेवलेला 175 ठेवलेला. नॉर्मल आदर्शात गेले तुम्ही. आणि मी प्रॅक्टिस राऊंड मध्येच कितीचा वर्कआउट घेतलेला माझ्या प्रॅक्टिस राऊंड मध्ये मी किती घेतलेला 160 पर्यंत प्रॅक्टिस केलेली आणि डायरेक्ट जाऊन तिकडे स्टार्टिंग मारला. तिकडे एवढं स्ट्रिक असतो ना बॅक पूर्ण अशी झाली नाही ना तरी आउट देतात. आणि हे असं नाही पकडू शकत. पूर्ण एकदम स्ट्रेट पाहिजे आणि बॉडी पूर्ण हे पाहिजे नीट एकदम पाय पण आलो असा खूप स्ट्रिक असतो. आणि अनुभव घेतलेला मी आणि मला तर माहिती झालं मी सरांसोबत असतो तर सर मला सर शिकवलेलंच होतं. तर मी एका पोराला पण शिकवलं तर मग खुश झालं. त्याचा पण थर्ड नंबर काढून दिला. त्यामुळे पण फर्स्ट टाईम होता पण त्याला थर्ड नंबर भेटला. आणि मला थर्डच नंबर का भेटतं समजत नाही. आपला 3 नंबर तर लक्की ते तुम्हाला माहिती आहे. 5-3 माझा किती आला असता थर्ड. तर इतके असते ना इतके फर्स्ट नंबर आला तर इतके इतके छोट्या छोट्या पोरी होत्या पण मेहनत असते. आणि खूप स्ट्रगल असतं सकाळी 7 वाजता उठून वेट करणं फ्री असतो. म्हणजे कल्याणमध्ये ठीक आहे. आता होते दुसरी कॉम्पिटिशन आहे ती म्हणजे नाशिकला आहे. तर ती 3 दिवस कॉम्पिटिशन आहे. इंटरनॅशनल आहे ती. नॅशनलची आहे ती मोठी नाशिकला. पण मी नाशिकला एवढ्या लांब नाही जाऊ शकत. मला पण नाही एवढ्या लांब जायला आवडणार. ती 3 दिवसाची तेवढी नाही घेणार मी. आणि जस्ट ऑगस्टमध्ये एक कॉम्पिटिशन आहे ती लय भारी आहे उल्हासनगरमध्ये. ती नक्की खेळेल. त्याच्यामध्ये तिघ आहे स्कॉड आहे डेडली पे आणि बँच प्रेस आहे. आणि बँच प्रेसमध्ये मी ह्या टायमाला नंबर काढलेच गेलेला आहे. माझ्या 5 किलोमध्ये गेलता या टायमाला मी त्या पोराला उडवेल परत हळूहळू. तुम्ही जिंकता ते म्हणजे स्टार्टिंग मला सर जो अनुभव आला तो बोलला मी 3 वर्ष 8 वर्षापासून तो मेहनत करतोय. पण त्याला 3 वर्ष झाले ना जेव्हा त्याला तर 3 वर्ष पहिले ना त्याला 3 वर्षानंतर मेडल भेटला पहिला. आणि मला जस्ट मी फर्स्ट मध्ये गेलो तेव्हा मेडल भेटला. कारण मी तयारी करून गेलो ना एकदम. मी 100 किलो 120 किलो मारून मारून नव्हतं गेलो माझ्या कॅटेगरीमध्ये. मी डायरेक्ट 180 स्टार्टिंग घेतो कॅटेगरीमध्ये. तर तेवढी लेवल खूप हाय आहे. मजा आली. असंच सक्सेसफुल होत जाईल डेडलिफ्ट. ठीक आहे चला दादा टाइम झालाय तो म्हणजे आमचा ब्लॉग एंड करायचा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला? आणि मी एक बॉडी बिल्ड फिजिक पण कॉम्पिटिशन खेळणार आहे लवकरच. यस सगळं करणार आहे गाईज. मला पोरला पण खेळ माझ्या पोराला पण असं शिकवेल की सर्व कॉम्पिटिशन खेळायला. हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि इसकेला हे बघ इसकेला चेहरा दिसत नाही मला माहिती आहे मोठे दिसतात ना मोठे. तर आता लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट करत राहा. जर आमच्याशी अलग अलग ब्लॉग पण आवडत असे सांगत जाऊ कधी कधी आम्ही अलग अलग कुठे फिरायला गेलो तर असे ब्लॉग बनवत जाऊ. आणि जास्त चॅनलवर ब्लॉग तुम्हाला बघायला भेटत जाईल. आजची रेसिपी तर लय भारी होती आणि खूप म्हणजे असं. आणि आम्ही आज तुम्हाला टायमिंग नाही सांगू शकत आता काय टायमिंग झालं. ठीक आहे आमचं जेवढं टाइम म्हणजे नॉर्मल गोष्टी आहे. मला फिरायला तर तिकडे पाण्यात गेला भिजला तर चालू नव्हते. आता हा अजून एक खर्च वाढला या महिन्यामध्ये खूप खर्च वाढलाय. तर थोडीशी मदत करून पैसे थोडीशी मदत करून पैसे पाठवले तुम्ही थोडेसे. मी खालती बँक अकाउंट नंबर टाकणार आहे माझा. तर थोडेसे 1.5 लाख रुपये पाठवले ना तर वस्तू घेऊ आपण काय ना काय. ओके चला चला बाय लव्ह यू. इथेच आम्ही ब्लॉग एंड करतो. अशा प्रकारे 3 वाजलेले आहेत आणि गुड नाईट.